चांग भल चांग भल बाळू मामांच चांग भल कथा सांगतो आदमापूरची देव कस हो अवतरल भाव भक्तीच्या भंडाऱ्याच सत्व आम्हाला सांगितल चांग भल चांग भल बाळू मामांच चांग भल चांग भल चांग भल बाळू मामांच चांग भल देवा हलचे नाथा समद सुखरूप होऊ दे रे बाबा मायप्पा निनगे मगन आदनु जन्म जागला दैवी लीला वर्ष ही विधिवत केल जन्म जागला दैवी लीला वर्ष ही विधिवत केल अनगरांनी या देवाच नाव बाळा पाठवल काळ लोटला बाळ वाढला दिवस पुढे हे चालल मायाप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहील मायाप्पाच्या बाळाप्पा अरे हे बाळाप्पा अग शांते शांते तो बघ सुंदराचा बाळाप्पा कसा येडागात उड्या मारायलाय अगो बया खरंच की ग बाळाप्पा अरे बाळाप्पा अवा आमचा बाळाप्पा दिसला का तुम्हाला ते बघ तिथं उलट्या उड्या मारत बसलाय अग सुंदरा म्या काय म्हणते अग त्याला एखाद्या देवऋषाला तरी दाखव की अरे देवा आता काय करू या बाळाप्पाला बाळाप्पा अरे बाळाप्पा काय म्हणाव तुला आणखा आटे टोचत नाही वय तुला अग आई ही तर माझी खुर्ची आहे खुर्ची वय वय उगाच येड्यावानी करू नकोस चल बाबा चल घरला चल अरे असं येड्यागात कशाला चालतो या सरळ चाल ना अरे आहे बाळाप्पा धनी ते काय नाही आपला बाळाप्पा सुधारायला हवा अग येडी का खळीत आपण काय हातावर हात धरून बसले होय वैद्य तांत्रिक मांत्रिक समद करून झालं पण काय बी उपयोग नाही बघ ते समद खरं आहे हो पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे मी काय म्हणतो चंदूलाल शेटजीच्या घरी बाळूला चाकरीला ठेवलं तर आव काय बोलताय सा तुमच्या जिबेला काही हाड अहो एवढस माझं पोर आणि एकटं राहणार नग नग अग तुझ्या लाडानं ते अजून बिघडेल बघ ते काय नाही मी उद्याच त्याला सकाळी शेटजीकडे घेऊन जातो देवा हलसीद नाथा इठला काय माझ्या नशिबात हाय तुलाच ठाव हा चला झोपा आता बाळाप्पा अरे बाळाप्पा अरे चल की आपल्याला बाहेर जायचं नव कुठं अरे चंदूलाल शेठच्या घरी चाकरीला ठेवायचं ठरवलं तुला म्या त्या परी जनावरांची खिल्लर माझ्याकडे द्या त्यासने सांभाळून मी ती संभरपाट करून दाखवीन तरच बाळू धनगर नाव सांगीन बघ की सुंदरा कसा बोलताय ते बाळाप्पा गुमान जा बघू अग आई ती जनावर म्हणजे माझीच रूपा आहे मी त्यांच्यावरती कधीच रागवणार नाही अव म्या काय म्हणते हे बघा आता तुम्ही काय बी म्हणू ना कसा आता आम्ही चलतो चल रे बाळू वय वय राम राम चंदूलाल शेटजी अरे मायप्पा ये बैस तू कशा आलास शेटजी एक आरजी होती जी त्याने काय आता माझ्या बाळापाला आपल्याकडे चाकरीला ठेवून घ्यावं चांगली गोष्ट आहे की मग मला बी चाकरगडी पाहिजेच आहे अरे पर तुझा बाळप्पा लई लहान आहे बघ शिवाय तो खोळ्यावानी वागतो म्हणा मग कशा काय चाकरीला ठेवायचा
लई असे नालोय बघा, नाही म्हणू नका सा, काय बी करा, पर त्याला तुमच्याकडे चाकरीला ठेवून घ्याच. बर हाय कुठे तुझा बाळपा? ठेव काय बाहेरच थांबलाय जी. चल चल दाखव बघ मला. चला बाळापा. ए बाळापा. ए माय, समजा जग तुझी गोमाता म्हणून पूजा करत ना, वो तुझ्या पोटात 33 कोटी देव राहतात ना, मग असं येड्यावानी करायचं नाय. घे घे खाऊन घे, माझ्या हाताने खाऊन घे. चमत्कार माया पा, चमत्कार. अरे वा वा वा. आओ पर झालं तर काय म्हणतोय मी. माया पा तुझं पोर लई गुणाचं आहे. अरे माझी गाय 8 दिवसानं काय बी खात नव्हती, त्याच्यातून चारा खाल्लं की राहू दे, राहू दे बाळूला, इथेच राहू दे, काय बी काळजी करू नकोस बघ मायप्पा. बाळाप्पा राशील ना बरं इथं. तसं कशाला, चल बाळप्पा मी तुला तुझी राहायची जागा दाखवतो. बाळप्पा झोपला वाटत, पण हा उजेड कुठून येते? थाळीतून उजेड. चमत्कार. चमत्कार चमत्कार. अग आई, ही बाळप्पाची थाळी का घेऊन आली? अरे चंदूलाल, ही साधी थाळी नाही, या थाळीमधून मला बस्तीचं दर्शन झाला. काय सांगतेस काय, हा तर मोठा चमत्कारच पण येते की. म्हणूनच ही थाळी देवघरामध्ये ठेवणार, त्याची पूजा करणार आणि बाळप्पाला दुजी थाळी घेऊन देणार. बाळप्पा सोड की हट्ट. तुम्ही माझी थाळी का घेतली सा? मी तुझी थाळी घेतली, पण त्या परीस तुला चांगली थाळी दिली ना. नाही मला तीच थाळी पाहिजे. अरे बाळप्पा काय त्या थाळीचं घेऊन बसलायस, उद्या तुला बाजारातून नवी थाळी आणि नवीन कपडा घेऊन येतो. पर मला तीच थाळी पाहिजे. मिळणार नाही. ठीक आहे, ती थाळी देवघरात ठेवा, बरकत होईन, मी चाललो. अरे बाळप्पा थांब रे. बाळप्पा असं मधी चाकरी सोडून का आलोय म्हणते मी. अव पोरग 2 वर्षानं घरी आलंय, त्याला जरा बसू द्या आणि मग विचारा. पोरा कसा आहेस तू? काय कौतुकाने विचारतीस त्याला? बाळप्पा आधी तू का आला सांग बघू मला. आहे म्या काय म्हणतो, घेऊन जाऊ का माझ्याकडे बाळप्पाला? आता कशाला गंगाव. अगं तुझ्या मागे काय कमी का माहिती होय, त्यात हा बाळू त्याचं हे वागणं. ते काय बी नाही. आहे मी जातेच बाळूला घेऊन. अगं राहील थोड्या दिस, वेगळी लोक वेगळं काम. रमल विचारा. अगं पण हे बघा आता पण बिन खाय नाही, आहो जाऊ दे त्याला. सख्खी बहीण आहे त्याची, ती काय त्याला वाऱ्यावर सोडणार आहे वय. मी म्हणतोय येऊ दे की त्याला, बघू 4 दिवस आमच्यात कसं राहते ते, नाहीतर मग आहेच की. आता काय समजस नाही वाटतंय तर जाऊ दे त्याला. पर जावाय बापू, ध्यान ठेवा बाळूवर.
अमृत ही जल है, जल ही अमृत है। अमृत म्हणजेच पाणी, पाणी म्हणजेच अमृत। बाळ, तहानीने व्याकुळ झालो असताना आमची तृष्णा तू शमवली, तेव्हा आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण या सूर्यनारायणाच्या साक्षीने तुला आशीर्वाद देतो। आशीर्वाद? होय आशीर्वाद। बाळ, तुला वाचासिद्धी प्राप्त होईल। वाचासिद्धी? होय वाचासिद्धी। यापुढे तू जे जे बोलशील ते खरे होईल बाळ। महाराज कल्याणमस्तु। गंगू, अगं सत्यवाच्या लग्नाचं काहीतरी बघायला हवं। आक्षी माझ्या मनातलं बोललं बघा, पर मी काय म्हणतो, सत्यवाचं लगीन आपल्या बाळू बरोबर लावलं तर? अक्के, हा विचार आधी मनातून काढून टाक। म्या त्या पांडुरंगाचा चाकर आहे, जगाचा संसार चालवणं हे आमचं काम। हा संसार आण परपंच आमच्यासाठी नाही, हे बघा, म्या लगीन करणार नाही म्हणजे नाही। काय बोलतोस बाळापा, अरे लगीन तर देवाधिकाशी बी चुकलं नाही, ते समजेतच करावं लागतंय। अरे तुला बी करावं लागलंच की। अव तसं कशाला, पण मी काय म्हणतो, तुम्ही वारशीच बोलून घ्या की एकदा। होय होय उद्याच बोलतो। गंगू, अगं लगीन करायचं नाही म्हणतोय बाळू। हा कसं नाही म्हणतो बघतोच मी आता, चांगला सडकूनच करतात की त्याला। अग एकदा का लगीन झालं की सुधारतो बघ। अक्के, अगं कोणाचं लगीन करायला निघालीस तू? अरे कोणाचं म्हणजे तुझ्याच लग्नाचा विषय चाललाय। अरे कितींना सांगू तुला, तुझ्या या पोरी बरोबर म्या लगीन करणार नाही म्हणून। अरे बाळू ऐक थोड, माझे आन आहे तुला, नाही म्हणू नकोस। एकदा सांगितलं ना म्या लगीन करणार नाही म्हणून। सुंदरा जाबर माझा सोटा निकड, कसा ऐकत नाही तेच बघतो मी। अरे बाळू आमच्या जीवात जीव अस पतूर, आमच्या डोळ्या देखत लगीन होऊ दे बाबा तुझ, आणि नाही म्हणू नकोस। आता कस कळतरे मला समज, हे सगळं तुझंच कारस्थान असत इथे। हे बघ, असं जबरदस्तीने जर माझं लगीन लावशील ना, तर त्याच मांडवात तू मुसर पाणी पिऊन मरशील बघ। अरे मरू दे मेलो तर, पर तुझं लगीन लावल्या विगार म्या काय जात नाही बघ। अरे बाळू जरा तोंड सांभाळून बोल की र। अरे तुझं लगीन लावतो म्हणजे आम्ही काय वाई करतो होय र? नाहीतर काय, उद्याच लग्नाचा बाळ उडून देऊ। हे बघ तुला पुण्यांदा सांगतो, तुझं म्हण माझ्याच मानणं तुम्ही जात आहे बघ। कुठे याच्याकडे लक्ष देताय, चला तयारी करा, उद्याच लगीन लावायचंय काय। हे भेट झालं। स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं महडं चिंतामणि थेवरं नीळाद्रिं गिरिजात्मजं सुवर्दं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो राजन सौस्थितो गणपते कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान। रप्पा लगीन लय जोरात झालं बघ। अरे ते सोड रे, जेवण कसं होतं ते सांग की। लय झकास बघ। पाहू ना पोटभर जेवलास ना व्हायचे, पोटभर जेवलो बघा। ऐग ऐग मेलो ए गंगू। अरे अरे देवा मेलो। अरे देवा हे काय झालं तुम्हासनी? बाळू बाळू कुठे आहे बाळू? तुला खरच वाची सिद्धी आहे र, आज तुझा अधिकार मला कळला। तू म्हटलंस तसंच माझं बडं या माडातून झालं। असं कशाला बोलताय सर, हे अरे कुणीतरी वायद्याला बोलवा की र। त्याचा काय बी उपयोग नाही आता, मी आता मरणार। असं काय बोलताय सा? नाही गंगवा आता मला बोलू दे बाळू, माझं मरण आता मला दिसतंय की र, मी आता मरणार बाळू। माझ्या मागं माझ्या घराचा आणि बकऱ्यांचा सबळ कळशील कर, माझ्या मागणं त्यासनी कोण हाय बाळू, वचन दे तू सांभाळशील। होय होय दिलं वचन, सांभाळेन मी तुझा परपंच। पांडुरंगा विठ्ठला हर सिद्धनाथा।
राम राम सावकार, थोडं काम होत. काय काम छे, बोलून सोड की रे. हा कडदोरा. ते तर मला बी दिसतंय, पुढं काय. मला हा कडदोरा इकायचाय. अरे मग असा बोल नी, बघू बघू. छान चांदीचा कडदोरा छे, चोक छे. एक पिसा. सवताची बकरी आणि जनावर घ्यायची आहेत म्हणून कडदोरा ऐकला. आता उद्याच बाजारात जाऊन गायन शेळी घेणार. भूते मामांकडून 5 बकऱ्या घ्यायच्या. चाल, आता पांडुरंगाच्या बकऱ्या सांभाळायच्या आणि वाढवायच्या. चालविते दैव देवही चालला. चालता चालता मळा भक्तीचा फुलविला. थकली पाऊले कधी काट्यात निजला. बरसत्या पावसात चिंब तो भिजला. बकऱ्यात देव दंगला. देव बोलला तळहालला. देव बोलला तळहालला. कळप हा पुढे चालला. देव बोलला तळहालला. कळप हा पुढे चालला. मामा, हे सामरा गाव आहे नव? होय भैरप्पा, हेच सामरा गाव. हित हिरवाळ गावात पाणी लय मुबलक. शेतकरी आणि हितला माणूस. देवा देवा मला वाचवा, देवा मला वाचवा. देव मामा, बाळू मामा, मला वाचवा, मला वाचवा. हे सुकाळीच्या, अरे काय बोलतोस तुझे, तुला कळतय का? वय समजा कळतय. तुम्ही आम्हा धनगरात देव व्हायचा, पर देवा देवा मला वाचवा. म्या लय कात्री सापडलो आहे. हो लय लोकांची देवी द्यायची आहे आणि माझ्याकडं फुटकी कवडी सुद्धिक नाही. काय बी करून मला या कात्रीतून वाचवा बाळू मामा, वाचवा. हे सुकळीच्या, उठ बघू आधी, उठ. अरे म्या काय सावकार आहे रे? वय वय, तुम्ही लय मोठं सावकार आहे सा. असं म्हणतोस, ये बस इत. ही जिमीन, हिला आपण धरणी माता म्हणतो. ही आपल्याला खायला आण देते, राहायला जागा देते, पायका पाणी देते. आपली आईच आहे का नाही? मग आपल्या आड्या अडचणीला आपण तिला थाक मारायची. धरणी माते, तुझं हे लेकरू अडचणीत आहे. पैशाची नळ आहे, त्याची नळ काढ. घे बाबा घे, बघ तुझ्या धरणी मायन तुझ्यासाठी परसाद आला. तुझी नळ काढली, घे. लागल तेवढा पायका घे. नगं नगं मामा, औनडी पुरतच घेतलंय. आता बाकीच्याच काय करायचं ते तुम्ही ठरवा. अस ठेव तिथं खाली. आये लेकराची नळ काढलीस, आता घे उरलेलं समदधन तुलाच. बाळू मामा लई उपकार झालं.
येतो जी. ऐकलं का रे, ध्यानात ठेवा समधी, पैका म्हणजे ही खाई, तो नेहमी चांगल्या मार्गाने कमवावा, कष्ट करून कमवावा, आणि तिनं अन्यायानं कवाच कमवू नये. आणि अति पैका बी लय घातक असतो, तो माणसाला अन्यायी, उन्मत्त, स्वार्थी आणि क्रूर बनवतो. आपण आपलं कष्ट करावं, राबावं आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा. तोच त्यानं दिली या दाना बी तोच देतो, कळलं का नाही? चला. बाळू मामा, आदमापुरात पाण्याची लई अडचण आहे, तवा पाण्याचं काय होईल का? करी सुकळीच्या, अरे म्या काय पाणक्या हाय का वरून देव हाय, तवा पाण्याचं मला विचारायला लागलायस. आता विचारलंयस तर ऐक, आदमापुराला नदी वळसा घालून जाणार आहे, भ्याचं काय कारण? इथं प्यायला पाणी नाही. बाळू मामा म्हणतात नदी वळसा घालून जाईल. आता या आदमापुरात नदी हाय तरी कुठं? ए इनामदार, अरे आता नदी असून दे नाहीतर नसून दे, पर जे मी सांगतो ते ऐक. आदमापुराला एक नव्ह दोन नद्या वळसा घालून जाणार आहे, आणि जर गेल्या नाहीत तर बाळू धनगर नाव नाही सांगणार. अरे ती बघ काय देखली बाय आहे, तनू अप्सरच की. अरे व्हायल का, रंबा मेन किंवा रूपान आहे बघ. अरे हे काय घडलं, कसला मोह झाला मला, माझी मती कशी घुमली, पाप्याच्या मती परमाने म्या बी कसा वागलो. नाही, कर कुणी बी या रिंगणाच्या आत याच नाही. ए साबुकान इकडं. मागे जा. परस्त्री माते समान, दुसऱ्याच धन कसला मोह पडला तुला? मोह माया सगळं क्षण भांगूर, मोह पडला तुला रांडच्या, मोह झाला तुला, घे आणि तुझ्या, घे आणि घे. काय बी बोलू नगस, कळलं मला तो का आलायस. ए जरा चान रे, त्यो दोन घोट चामार गरम गरम आणि सांग मला काय होत ते. तू आलास परत? थांब, ही बिडीवर होईल तुझं काम. नमस्कार करतो मामा. मामा नवीन लग्न झालंय, आशीर्वाद द्यावा. अरे वा 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 वा, झक आता या बाळू धनगराच्या तळावरचा कण्याचा प्रसाद घ्या. मामा मला कण्या नगत, मला भूक नाही. कण्या नकोत, ऐकलं का, कण्या नकोत म्हणती. तू किती बी नाही म्हणालीस तरी तुला कण्याच देणार, कळलं का? नाही तुला कन्याच देणार.
पिठला पांडुरंगा काय करू, पोटचा पोर बोलना हातरून सोडना, डॉक्टर झालं हकीम झालं, कोणाकडं नेऊ काय करू देवा। अव वैद्या घ्या बर, बरं वाटल जीवाला। म्या काय म्हणतो, आपल्या आत्मापुरात वलगुबाईच्या देवळात बाळू मामा आले ती, तुम्ही त्यांच्याकडे का नाही जात? वय खरंच की, मी आत्ताच बाळू मामाकडे जातो। जुरका माग, मार म्हटलं का नारायणाच्या? नाही होईत, नाही होईत तुझ काम। मामा मामा येळ घालू नकस, घरला जा। मामा असं नका बोलू मामा, जा पोराजवळ जा। अरे उठकी रांडाच्या पळ, पोराजवळ जा। जातो देवा जातो, काय करू। सोडून गेला मला मामा, तो पोर औसचा राजा कर करे वा, औसचा राजा कर करे वा। देवा नवस फळ देईल नव, पोटाला पोर होईल नव आमच्या। अरे आज औसची रात आहे, करेवा केला की फळ आपसुक मिळणार। शिंगाड्या म्या सांगितल्या प्रमाणे बकरी आणली नव। वय देवा तुम्ही सांगितल्या प्रमाणं गाभणच बकरी आणले बघा। छान, तिच्या पोटातलं पिल्लू देवी मोर पुरायचं, बघ तुला पोर होतं का नाही ते। माझी दक्षिणा, माझा मटणाचा शिदा, हा यगडा देणार नव। वय देणार ना देवा, औषधचा राजा कर करे वा। शिंगाडी, अरे देवा मामाला वाटतं। अरे शिंगाडी, अरे शिंगाडी, अरे शिंगाडी बाहेर ये। काय रे शिंगाडी, काय चाललंय आत? ते मामा ते मी आणि बकरी का ओरडतीय? चारा पाणी घातलेस नव? नाही म्हणजे तस दुपारी। तुझी बोबडी का वळली, काय चाललंय आत? अरे शिंगाड्या, हा ह्यो ह्यो असला अगुचारपणा चाललाय होईत? अरे ते मुक जनावर बळी देऊन तुला पोर होणार आहे? एखाद्याचा इनाकारण बळी घेतलास तर नरकात जाशील नरकात। चुकलो म्या द्यावा, मामा माफी द्यावी। अनकरेवा करायचा हेतू म्हणशीला तर घरात वंशाला दिवा लागावा एवढंच होता मामा। बाळू मामा, माझ्या देवाच्या इद्देमध्ये तुम्ही पडू नका, मला सांगून ठेवतो खूप होईल खूप। अरे रांडच्या, हा त्या मुक्या जनावराच्या शिद्यावर टपलाईस आणि मला खूप होईल म्हणून सांगतोस? होय
देवाच्या नावाखाली त्या गाभण जीवावर सुरी चालवतोस, त्या परस तू आखी खाली तुझ्यावर चालवतो सुरी। अरे ही गरीब माणसं आडली नडली आपल्या अडचणी घेऊन येतात तुझ्याकडे, तर त्यासनी नाडतोस आणि इद्येच्या गोष्टी मला सांगतोस। होय त्या परास इद्येत चांगल्या कामासाठी वापर कर, ह्यासनी चार शानपणाच्या गोष्टी सांग, व कशा दुवा मिळते ते। अरे पोटापुरतं खावं, लय बी हाऊ करू नये, हे सगळं बंद कर आता, नाहीतर तसं कशाला हीच बंद करतो की काय करताय? बघावं लागल तुम्हाला, औसचा राजा, औसचा राजा, औसचा राजा। शिंगडी झाला एवढा तमाशा लय झाला, जा झोपा आता, पोर पाहिजेत म्हण हे असणे, या सकाळच्याला भेटायला या। काही नमदारा सकाळी चालायस मामा? ओ एकुलता एक मुलगा होता तो भी सोडून गेला, दुसरा मुलगा होईल का मला बघू, ते धरून सोड की रे। पर म्या काय म्हणतोय नमदारा, ज्या येळेला मी तुला हाक मारेन त्या येळेला हाताला धरून घरला नेशील का मला? मामा अहो नेईन की। जा जा। नमस्कार करतो मामा, कालची चूक पुन्हा नाही होणार। शिंगडी तुला एक नाही चांगली पाच पोर होणार आहेत, पुढच्या वर्षी तुझ्या घरात पाळणा हलल, बाळू धनगराचा शब्द आहे आणि या आंब्याचं झाड साक्षील आहे त्याला। बाळू मामा कस उतराय? अरे येड्या भक्त संकटात असताना देव हातावर हात ठेवून बसणार आहे, तुम्हीच माझा देव व्हायचा। ये शिंगडी लेकरा ध्यानात ठेव, मी मेलो का नाही तरी बी मोहरली 40 वर्ष 40 वर्ष तुझ्या घराची राखण करीन, जा आता घरला उठ। अरे जा म्हटलं का नाही रांडच्या? वय मामा जातो। अरे गाड्यांनो आज लय मोठी दौलत घावणार आहे आपल्याला बघा। दौलत आणि या माळावर? अरे तो धनगर बघतोयस नव सरदार, धनगर आहे ती चावकर नव। अरे लेका त्याच्याकडे रगड मेंढर आहे ती आणि तो एकटाच दिसतोय, एकदा का त्याला मारला कि समधी मेंढर आपलीच। खरंच की सरदार, पण कसा मारायचा? एक मोठा दगड नुसता खाली ढकलायचा, एका झटक्यात धनगर मरल। चला रे ढकला। अरे बापरे हकायची मितकार, हा धनगर तर देव माणूस दिसतोय बाबा, चला रे पळा पळा। शंकरराव, हे शंकरराव, अरे शंकरराव आओ ऐकलं का? काय ते आणि अंघोळ तर करू देशील का नाही? आओ तस नव, बाहेर बाळू मामा हाक मारते ती। काय बाळू मामा, तुम्ही ना आरतीच्या ताटाची तयारी करा, मी आलो। आओ असं कुठे निघाला सा? आओ कापडे तरी घाला की? कापडा तर काय घेऊन बसलात, माझा देव मला बोलवतोय, मी चाललो। मामा ती कुठं पाहिलं का? होय जे इनामदार तिकडे झाडा खाली बसल्यात। ये ये इनामदार ये बस। इनामदारा पुढच्या वर्षी पातूर जर तुला पोरगा नाही झाला
तर बाळू धनगरे नाव सांगणार नाही जगात. हे झाड आणि रस्ता साक्षील आहे त्याला. मामा 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 चला घरला, चला मामा चला घरला. मामा चल. बाळू तू गुरु करून घे, बाळू तू गुरु करून घे, बाळू तू गुरु करून घे. अरे कोण हाय? हो बाळू तू गुरु करून घे, कारण त्याशिवाय तुला तुझ्या तपश्चर्येचं फळ मिळणार नाही. झालं बोलून, पर माझी मेंढर सोडून मी गुरु हुडकायला जाऊ कुठं? आता ठरलं, आता गुरु करायचा. पर जो माझ्या परीक्षेला खरा उतरल त्योच माझा गुरु. म्या नाही समजलो मामा. म्हणजे आज पातूर आपण लोकांच्या अंगातली भूत फुकट काढायचो, पर आता भूत काढण्यामाग 125 दक्षिणा घ्यायची. मिळालेलं समद पैक आपल्या गुरुसाठी जमा करून ठेवायचं. जमलेलं पैक किती हाय हे न मोजता जो सांगल आणि माझ्याकडनं मागून घेईल त्यो माझा गुरु. म्हणजे आपल्याकडलं पैक आणि त्यांनी सांगितलेला आकडा जुळला पाहिजे, असच नव? असच रे मार्ग्या, असच. बाळू मामा नमस्कार करतो. खुशाल राहा रे बाबा, खुशाल राहा. काय काम काढलंय? मामा गावात विठ्ठलाचं देऊळ बांधतय. अरवा झाक आहे की स्वतः पांडुरंग गावात येऊन राहणार. झाक देऊळ बांधतोय खरं, पर पाण्याची आपदा, पुढं काय होणार काय माहित बघा. अरे सुकाळीच्या, पुढं काय होणार? देऊळ होणार. त्या देवळाच्या काळसावर बसून कावळा पाणी पिताना दिसतोय मला. तू भी बघशील आणि जग भी बघताय बघ. दुष्काळ हरितो, दुष्काळ हरितो. Thank you.
काय रे धनगरा? अरे मेंढर सोडून गुरु हुडक्याला कुठे जाऊ म्हणत होतास नाही, मग इकडे कुठे आला म्हणायचा? आपल्या बासरीच्या सुरांनी देवळाचं गोकुळ झालं, त्या सुरांचा माग काढतच आलो जी। काय रे धनगरा, तुला या बाळकृष्ण मुळेकडून काय मिळणार आहे रे? आशीर्वाद तर मिळेल। आशीर्वाद? आणि तेही फुकटात होय रे धनगरा? अजून बी कोड्यातच बोलताय सा? कोड्यात बोलू नको, मग थेट सांगतो। अरे माझे पैसे कुठे आहे? पैसे? कसलं पैसे? भूत काढून काढून बराच पैसा जमा केलास ना, केलास की नाही? देतोस का मला? देतोस? हा देतो की, पर किती पैसा आहे ते तर सांगा। एक भूत काढायला 125, मग 120 रुपये ठेवलेस तू मरग्याच्या पागोट्यात। किती? 120। तुम्ही धन घ्यायचं गुरुजी, आजचा दिवस मी लय धन्य आहे। आजपासून तुम्ही माझं गुरु, माझं सद्गुरु। आता जीवात जीव असू पतुर तुमची आज्ञा पाळन मी। गुरुदेव, गुरुजी आत्ताच्या आता तळावर जातो आणि मरग्याकडनं तुमची गुरुदक्षिणा धाडून द्यायची व्यवस्था करतो। पर गुरुजी, शिष्य म्हणून या बाळू धनगराचा स्वीकार करा। बाळू, आज शनिवार, अंजनी सूत मारुती रायाचा वार, अश्विन वद्य पंचमी, आज मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो। बाळू, अरे तू ईश्वरी अंश आहेस, गोर गरीब, अडले नडले, शिक्षित अशिक्षित, सगळेच तुला शरण येणार आहेत, तू त्यांचा उद्धार कर। होय गुरुजी। तू महान साधक, महान योगी आहेस, हे वर्ष 1930 आणि आजपासून 1948 साली गुढीपाडव्याला गुढी उतरवेपर्यंत मी तुझी संगत करीन। धन्य झालो गुरुजी, आता आज्ञा द्या मला। कवा एकदा तळावरती जाऊन तुमची गुरुदक्षिणा धाडीन असं झालंय? अरे भूतावळीचे पैसे ते थोडेच लाभणार आहेत, असाच पंढरपूरला जातो आणि गोर गरीब, आंधळे पांगळे यांना दान करून टाकतो। कस? जशी आपली इच्छा। येतो गुरुजी। काय भैरू, हे मरगू लोकर कातरून झाली का? वैजी, एकदम बैजवर कातरून झाली बघा। झाक झाक झाक। आता दर्शन झाल्यावर सगळ्यांची कुशली घेऊन निघू म्हणतो आपल्या वाट्याला। यार सैवरा, यार बदकवरा, हुट्टी द जीवा व मे सायतू। म्हणजे म्या नाही समजलो मामा। मरण मरण कुणाला बी चुकलेलं नाही। कुणी आज मरल, कुणी उद्या मरल, कुणी बी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलं नाही। तवा या जन्मात जगतानाच प्रत्येकानं नीती धर्माचं पालन करावं। पाप आणि पुण्य आपल्या संकट वर येते। पुण्य केलं असेल तर सुख मिळतंय, पाप केलं असेल तर दुःख भोगावं लागतंय। आपण ठरवायचं हितनं जाताना संकट काय घेऊन जायचं, नीट ध्यान देऊन ऐका। ऐक रे सिद्धलिंगा वैजी, आपण समधी या काळे आईची लेकर। शेतकरी राजा आपल्याला म्हणतो का आपली मेंढर त्याच्या शेतात बसवा, का धरणी मातेला उब मिळावी म्हणून। आपण धनगरांनी ज्या शेतकऱ्यासंग वायदा केला असेल त्याच्या शेतात त्याच दिवशी मेंढर बसवायची। दुसरा एखादा आला म्हटला ज्यादा पैका देतो आमच्या शेतात बसवा, तरी वायदा मोडायचा नाही। कारण ज्या शेतकऱ्यासंग आपण वायदा केलेला असतो त्याची जमीन आपली आतुरतेने वाट बघत असते। त्या काळ्या आईचं समाधान झालं नाही तर ती आपल्याला सराप देते,
आणि मग धनगरासनी लय तारास होतो. तवा प्रत्येक धनगरानं नियमाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. कळलं का सिद्धलिंगा? जी मामा. तुझं कसं चाललंय? बरं चाललंय ना? वय मामा. घुंगडी इनू निघतोस नव तू? अरे मग सुक्काळीच्या प्रत्येक घोंगड्यामाग किती पैसा कमवावा ह्याचा काय नियम करशील का? नाही. कुणाला ऐकतोस? गोरगरीब बांधवास निघतोस नव? त्यांच्याकडनं किती पैका काढशील? किती नाडशील त्यासनी? हे बघ सिद्धलिंगा, पोटापुरतं कमी येऊ, तुला काय बी कमी पडणार नाही. आणि कमी पडलं तर ह्यो बाळू धनगर हाय जबाबदार. नियमाचं पालन कर, नीतीचं पालन कर, कळलं का? पापाचा बोजा वाढवू नगस, नाहीतर तुझ्या मड्याचा भार उचलायला बी कोणी येणार नाही. जी मामा, मी आपल्या आज्ञेबाहेर नाही. ये मर गया. नमस्कार करतो महाराज. मर गया? बाळूने पैसे पाठवलेत ना? वैजी, हे घे. मर गया? हे 6 आणे माझ्या बाळूला नेऊन दे. आणि संध्याकाळी पोद्दाराच्या घरी भजनाला अवश्य येईन. सांग बाळूला. सांगतो जी. कल्याण नमस. पांडुरंगा कृपा करा रुक्मिणीवरा मुरलीधरा विठुराय तुझी देवा दीनांचा सहारा विठुराय तुझी देवा दीनांचा सहारा पालनहारा लो या महाद्वारा पांडुरंगा पांडुरंगा कृपा करा कृपा करा रुक्मिणी वरा मुरलीधरा तव भजनातून मन आनंदून जाते रे काळ मृदुंगा संगे तल्लीन होते रे देहभान साऱ्यांचे हरपून जाते रे विठू चरणाशी मन हे लीन होते रे सर्व सुखाचा आगरा रुक्मिणी वरा पालन हारालो या महाद्वारा पांडुरंगा पांडुरंगा कृपा करा रुक्मिणी वरा कृपा करा रुक्मिणी वरा मुरलीधरा माया जाळा पासून दूर ठेवावे क्षणिक सुखाचे बंध सारे तोडावे मन शक्तीचे दान आम्हाला तू द्यावे विपदा दुनिया आम्हाला सांभाळावे नित्य येतो पंढरपुरा रुक्मिणी वरा पालन हारालो या महाद्वारा पांडुरंगा
चली धरा विठुराया तुझी देवा दिनांचा सहारा विठुराया तुझी देवा दिनांचा सहारा पालन हारालो या महाद्वारा पांडुरंगा पांडुरंगा कृपा करा रुक्मिणी वरा मुरलीधरा कृपा करा रुक्मिणी वरा मुरलीधरा मामा नाईलाज आहे म्हणून बोलतो माफ करा अरे पोद्दारा मोकळेपणानं बोल की काहीतरी झालं हे मला बी कळतंय तुम्ही तर सर्वज्ञानी आहात तुमच्यापासून काय लपलंय आता जमिनीच्या ताब्यावरून वाद चालू आहेत आणि दिवाणी न्यायालयात हारलास नव्हं का होय मामा दाव्यासाठी थोडी रक्कम गोळा कर आणि वरच्या न्यायालयात अपील कर होय बाकी सगळं त्यो बघल ठीक आहे नमस्कार करतो मामा सुखी राहा सुखी राहा काय जुडीनं आलाय सा पुरीच्या लग्नाची तयारी कुठवर आली अक्षय तृतीयेचा मुहूर्त धरलाय चांगला मुहूर्त आहे द्या बार उडून वय मामा पण तुम्ही लग्नाला आलं पाहिजे बर का अरशा नका खुळा तू अक्षय तृतीया म्हणजे अक्षय तू अंडावर आली मी असणार तवा औरनाळ्यात बकऱ्यांसंग आणि बकरी सोडून तिकडे चिपरीला कसं येणार लग्नाला भलता अट्ट करू नका आणि खुद्द माझा भाऊ आहे वरबाप म्हणून माझा सगळा गोतावळा आहे लग्नाला मी याची काय गरज आहे मामा तुम्ही वय म्हणल्याबगर आम्ही काही इथून हलणार नाही तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही आमची पोर द्यायला तयार झालो आणि तुम्हीच येणार नशिला तर त्या लगीन घराला काय शोभा आहे मामा ते काय नाही तुम्ही आलंच पाहिजे बघा आता तुम्ही म्हणजे हातालाच पेटलाय सर हिता औरणाला त्या कल्लापास उतरला सांगितलं त्याच्या लग्नाला येतो म्हणून आता एकाच मुहूर्तावर दोन्ही लग्नाला याच म्हणजे ठीक आहे ठीक आहे भरवणात खांद्यावर घुंगड टाकून येईल लग्नाला खऱ्या भक्ती भावाचा आशिला तर ओळखशिला मला जावा तयारीला लागा येतो मामा ऐकलं का कोर्टाचा निकाल लागलाय बाळूमामांनी अपील करायला सांगितलं आणि आपल्याला न्याय मिळाला बघा हे घे पेढे सगळ्यांचं तोंड गोड करा सगळी बाळूमामांचीच कृपा मी काय म्हणते आपण आजच जाऊयात ना त्यांच्या दर्शनाला अगदी माझ्या मनातलं बोललात जाऊयात चला आता ते शेतकऱ्याला सांगूया म्हणाव बाळू धनगर आला तुझ्या गावात मेंढरं घेऊन वायदा पाळतो आपण आयो 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 वाचवा वाचवा देवा वाचवा मेलो खर रांडच्या काय झालं वरडायला हा आणि यो फोड कसला उठला म्हणतो मी तेच कळना कि हो लईलच केलं पर फोड काय बरं व्हाय ना बघा आता तुम्हीच काहीतरी करा ऐकलं का याला कळना येऊ फोड कसा कायला आटीव आटीव जरा आटीव सुख काळीच्या काय कळतंय का बघ नाही तिथंच काय तर ठेवला असेल विसरला असेल सांगायला हे सहा आणे माझ्या बाळूला नेऊन दे देवा चुकलं चुकलं माझं बाळूमामा लई मोठी चूक झाली माझ्या हातून मुळे महाराजांनी तुम्हाला द्यायला सहा आणं दिलं होत ते मी चांडाळानं खर्च केलं कि ओ इथच इथच ठेवलं होत ते पैक आता तुम्हीच काहीतरी करा देवा मला यातनं मोकळं करा तुला आधीच सांगितलं होत तवा ऐकलं नाहीस माझ तरी बी चूक केलीस आता सोस तुझं तूच हे हकलायला देवा देवा माफी करा देवा देवा माफी करा देवा माफी करा देवा 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 माफी करा देवा माफी करा देवा माफी करा
अलापा आला का मामा नाही आला अजून? येतो म्हणाल होत ना वय बा येतील एवढ्यात. हे कसा कोरडा झालाय, पाणी दे पाणी. येड दिसते या मांडवात हातावर भाकरी खाना अशुभ आहे बाबा. हकला याला तिकडे हकला. हकला काय गोंधळ आहे जी? हा काय नाही, एक येडा आले हातावर भाकरी खात पाणी मागतो या. कोण आहे? चिप्रीत त्यांच्या लाडक्या पुतण्याचं लगीन आहे ना. व मला वाटतं तिकडेच असतील. होय पाटील, अहो खरं आहे तुमचं, पर पाटील मला एक सांगा, एकाच मुहूर्ताला मामा दोन्हीकडे बी कसे येणार? मामा तुम्ही आलात लय आनंद झाला. लगीन कसं आता निर्विघ्न पार पडेल आणि पोरीलाही आशीर्वाद भेटेल. काय धोंडीबा, कुणाचं येण्याबद्दल चर्चा चालली? मामा आले. मामा तुम्ही इथं आणि तिथं चिप्रीत. अरे चिप्रीत पुतण्याच्या डोसक्यावर पंचरंगी अक्षदा म्याच टाकतोया. आणि हित या कल्लपाच्या डोसक्यावर अक्षदा बी यो बाळू धनगरच टाकणार आहे. सोडा, कुठाय भटजी तुमचा, चला की चालू करा. महालिंगरायाची यात्रा आहे, तेव्हा मी जाईन म्हणते. उगा येडपणा करू नका, ही अशी अवघडलेली अवस्था तुमची आणि अवधा काळी बी बरी नाही. तुम्ही काय देवऋषी आहेस का? देव आहेस? मी माझ्या महालच्या देवाला जाणार म्हणजे जाणारच. काय गा आहे, जाऊच आपण. अगो बया, अगो केवढा मोठा साप बया. सत्यवा चल बया, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. वय वय चल. सत्यवा, अगं काय म्हणावं तरी काय ग याला? अगं जिकडं जावं तिकडं मागच येतोय की ग? आई मला तर लय भ्या वाटतय बघ. चल बया सत्यवा, परत तळावर जाऊ. काय आला सा माघारी, आणि वाट कुणी अडवली तुझी? आव समोर भला मोठा साप फणा काढून अडवा आला की जिकडे जाई तिकडे वाट अडवू लागला की हो. कुठं कुठं गेला कोणास ठावा? तिथं बघ, ह्योच होता का? वय वय ह्योच होता. आता कळलं ना व म्या कोण आहे ते. हे बघा काळी चांगली नाही,
मी सांगतो तसं वागशिला तरच वाचशिला. उगा गुचरपणा करू नका. या इत मधी आता हे आणि काय करतोय बाळू? सत्यवा अक्का हे रिंगणाकलंय म्या. तुम्ही दोघींनी हिथं झोपायचं. आजा बात रिंगणाच्या बाहेर पडायचं नाही. जीव गेला तरी बी नाही, हगाई मुताय आलं तरी बी नाही. माझा ऐकशिला तरच वाचशिला. आई पोटात कळ करती. अग तू समजते अस तसं काय बी नाही आणि तुझं दिस बी अजून भरलं नाही. ते उगच पोट साफ नसल म्हणून कळ करत असेल इतकंच. खर तर तू मोकळ होऊन यायला पाहिजे. पण रिंगण बाहेर जाणार कशी ग? जाणार कशी म्हणजे जावच लागल. त्याच काय ऐकतेस? उचलली जीप की लावली टाळ्याला. मी जातेच बघ. अग पोरी, अग सत्यवा ऐक माझं ग. ऐक ऐक मेले मेले. अग काय झालं ग? अरे देवा, ऐक आता काय करू ग? अरे देवा, अरे यारे कुणीतरी या. हे रांडानो काय केलंस हे? सांगितलं होतं मला रिंगणाच्या बाहेर जायचं नाही म्हणून. ऐकलं नाहीस माझं? बघितलंस नव्हा काय झालं आता? आजपासून तुमचा माझा संबंध संपला. जो माझी वज राखत नाही त्याची वज म्या भी राखणार नाही. आजपासून तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपला. तुमचा मार्ग येगळा आणि माझा मार्ग येगळा. मायेचा तोडून पेडिला देव बाळू मामा निघे त्या घडीला. अज्ञाना मानलियन घात असा झाला. संसाराचे पाश सारे सोडून निघाला. जुगारून बंधना त्या गुनियानाती बाळू, तू लोकसंग्रह करण्यासाठी पांडुरंग सप्ताह कर, अन्नदान कर, तुझ्या तपश्चर्येला फळ येईल. जशी पांडुरंगाची इच्छा. दमन घ्या रे पुरव. अरे अरा, एवढा चांगला भंडारा चाललाय पर आता दांडगाच पाऊस येतोय गाड्या. अरे रांडच्या हा नत माती कानत सोयर थांब जरा.
अरे पाऊस थांबला की रे? अरे थांबला नाही, बाळू मामानी यो पाऊस थांबवलाय. कराय लावत जाऊ नकस, आधी ऐकत जा. जयरामा. जी मामा बोला की. माझ्या पांडुरंगाची वारी जवळ आली. आज पातूर मी वारीचा नेमका वाद चुकवला नाही आणि कुणी बी चुकू नये असं सांगतो मी. तवा अश्विन वारीला जाऊया. जाऊया की. आतुरला जीव ओढ भिवराती राजी, आतुरला जीव ओढ भिवराती राजी, मन चातक जाहले आली वारी पंढरीची, मन चातक जाहले आली वारी पंढरीची. नारायणा ये आलात मामा? अरे न येऊन सांगतोय कुणाला. बर ते सोड, नियम अपरमान उद्या पांडुरंगाला अभिषेक घालायचा. होय देवा, घालूयात की. रामभाऊ उत्पात. अहो इकडून कुठून आलात? अहो कुठून म्हणजे काय, घरून आलो. आज जरा अंमळ उशीरच झालाय, तुम्ही कधी आलात? अहो असं काय करता, आत्ताच आपण नाही का भेटलो? तुम्ही बाळू मामांच्या पायावर लोळण घेतली होती. मी यांच्या पायावर लोळण घेतली? मी तर यांना प्रथमच पाहतोय. मी आहे विठ्ठलाचा पुजारी, विठ्ठलाशिवाय मी कुणाच्याही पाया पडत नाही. काय मामा, प्रत्यक्ष विठ्ठल तर तुमच्या भेटीला आले नव्हते ना? पांडुरंगा, माधव रूप घेऊन प्रत्यक्ष तुम्ही बाळू मामांना भेटलात आणि असे सत्पुरुष आमच्या भेटीला आले. नमस्कार करतो देव मामा. मगाचा नमस्कार हा पांडुरंगाचा होता आणि हा आहे रामभाऊ उत्पाताचा. आजपासून मी आपला निस्सिम भक्त. नमस्कार करतो नारायणबुवा. नमस्कार, काय काम होतं? येत्या भंडारा यात्रेला आपण कीर्तन करावं अशी देवावतारी बाळू मामांची इच्छा आहे. अरे देवा, अगदी आनंदानं आलो असतो हो. परंतु. परंतु काय बुवा? कुण्या वैऱ्यानं पेयातून शेंदूर पाजून माझा घात केलाय, त्यामुळं मला कीर्तन करणं तर काय पण बोलणंही शक्य नाही. शक्य अशक्य ते देवच ठरवेल. मामा पूर्ण समर्थ. ज्या अर्थी त्यांनी तुम्हाला कीर्तनाला बोलवलंय त्या अर्थी जबाबदारी त्यांचीच आहे. कीर्तन कसं घडवायचं ते मामा बघून घेतील. तुम्ही फक्त यायचं काम करा. अहो पण. आता पण बिन राहू द्या, माझ्यावर विश्वास ठेवा आणि कीर्तनाला या. बर, आता एवढा आग्रह करताच आहात तर बघतो येऊन. बर, येतो मी. हरी हरी. प्राण हा फुटला.
सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि आज देवावतारी बाळूमामांमुळे माझा गेलेला आवाज परत आला. माझ्या कीर्तन सेवेला जणू नवा जन्मच लाभलाय. म्हणूनच त्यांच्याच ऋणात राहून अजन्म कीर्तन सेवा करीन. विठ्ठल 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 विठ्ठल. बाळूमामा, तुम्ही दरवर्षाला या पाटलाच्या मळ्यामध्ये का बरं बकऱ्या बसविता? यंदा माझ्या मळ्यात बसवा, पाटलापेक्षा जास्त पैका देईन. पैका? वय तुझा पैका घे उराला बडून. ज्याच्या संगत वायदा केलाय बाळूची मेंढर त्याच्याच शेतात बसतील सांगतोय. चला र. अस बघतोच. समुद्र स्नानासारखं दुसरं पुण्य नाही आणि मला वाटतं आज या कणकवलीच्या मठामध्ये आणखीन एक अलभ्य लाभ होणार आहे. लाभ तो कसला महाराज? बालचंद्र महाराजांच्या दिव्य दर्शनाचा. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणेंद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. काय चाललंय काय कळना झालंय. मी पुरता गोंधळून गेलोय. गोंधळून जायचं काही कारण नाही. जे चाललंय ते सत्य आहे, ते आपण स्वीकारायला हवं. बाळूमामा साधारण माणूस आहे हा भ्रम आता सोडून द्या. तो ईश्वरी अंश आहे. तो माझा लिंगायत देव आहे. कळालं? हे महाराज. पा, आंब खायची लई इच्छा व्हायली र. कुठं मिळतात का बघ की? मामा काय थट्टा करताय सवय? आव चातुर्मा सात तास सरलाय आणि या दिवसामंदी आंब कुठं भेटायचं? तुला बी आंब खायचायत नव, मग चातुर्मासापाशी काय आलं? थांब. धन्य आहेसा माम तुम्ही, धन्य आहेसा. धुळप्पा, अरे आंबा कुठं मिळाला? नी देव मामांनी दिल्यात. आणि तू खाणार आहेस का? अरे ते सोड र, आम्ही व्यंकटगिरीला निघालोय. तू येतोस का? येतो की, पण आमच्या देवाला विचारावं लागेल. अरे मग विचार की. मामा येऊ का जाऊन?
कौल नाही तुला आता। बर मामा तुम्ही जा, मला नाही जमायचं। नाही तर राहिलं पुन्हा आणि म्हणशीला विचारलं नाही म्हणून। तू बस इथच, आम्ही येतो जाऊन। चल र वय वय चला नाही काय। कर धुळप्पा, अरे यंकटपूरचा बालाजी भक्त आहेस नव तू? आणि मग त्यांनी दर्शनाला बोलिलं तर जायच, नाही म्हणलास मी नाही म्हणलो म्हणून। मामा साधू संतांनी म्हटलंच आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा। वार भडवीच्या लय मोठ्या मोठ्या बाता मारतोस की, आता आसन घाल आणि डोळं झाक। का बर? अरे का बर काय, यंकटगिरीचं दर्शन पाहिजे नव तुला? ते झालं नाही तर त्यो नाराज होईल की माझ्यावर। घाल बघू, चल डोळं झाक। काय धुळाप्पा, घडलं का दर्शन? वय मामा तुमच्या मूळ व्यंकटगिरीचं दर्शन बसल्या जागेवर झालं। नशिबवान आहेस रानाच्या म्हणून बसल्या जागी दर्शन घडलं। आज देखिला गा देव उभा पर ब्रह्म जैसा, जरी नांद तो अंतरी पाषाणात नाही कैसा। आज देखिला गा देव उभा पर ब्रह्म जैसा, जरी नांद तो अंतरी पाषाणात नाही कैसा। आज देखिला गा देव विश्वात ठाई ठाई जयाचा निवास होतो, विश्वात ठाई ठाई जयाचा निवास होतो। कृपेनेच ईश्वराचा नित्य उदय अस्त होतो, कृपेनेच ईश्वराचा नित्य उदय अस्त होतो। अवतार भक्तासाठी येई नरसिंह जैसा, अवतार भक्तासाठी येई नरसिंह जैसा। जरी नांद तो अंतरी पाषाणात नाही कैसा। आज देखिला गा देव संत महंत ही देती तया अस्तित्वाची साक्ष, संत महंत ही देती तया अस्तित्वाची साक्ष। मनोभाव नाम घेता परमार्थ लाभे मोक्ष, पळभरीचे माया चाळ लोभ मोह जैसा। पळभरीचे माया जाळ क्षणिक लोभ मोह जैसा। जरी नांद तो अंतरी पाषाणात नाही कैसा। आज देखिला गा देव उभा पर ब्रह्म जैसा, आज देखिला गा देव
परब्रह्म जैसा जरी नांद तो अंतरी पाषाणात नाही कैसा जरी नांद तो अंतरी पाषाणात नाही कैसा आज देखिला गा देव ऐकलं का रे पोरगले डांबे साहेबर का वरच देणं घेऊन आले नाव काढणार पर दमला असेल आता जरा झोप काढले का हा जा झोप जा माफ करा महाराजांचे लिंगायत देव येणारे हे खरंय परंतु हे लिंगायत देव म्हणजे कोण हो अहो आदमापूरचे बाळू मामा ते महाराजांचे शिष्य आहेत ते शिष्य जरी असले तरी ते देव आहेत हे विसरून चालणार नाही हे पहा ते आलेच अरे सगळ्यांच्या जेवणाची तयारी कर शिवा आता काय करायचंय तेच कळत नाही अहो सौंदती कर आपण तिघ आणि मामा चौघही आपण शाकाहारी पण इथं तर हे बघा दोन सिद्ध पुरुष जवळ बसलेले असताना आपण बोलणे बरोबर नाही जशी बाळूदेवाची इच्छा नाही नाही मी मटण खात नाही त्यामुळे मी जेवणार नाही नाही म्हणजे नाहीच हे बघ शिवा तुला याच पंक्तीत जेवावे लागेल काही बरं वाईट झालं तर तुझ्या धर्माप्रमाणे पुढची व्यवस्था केली जाईल हे बघ पाळू काही बोलायचंय तुला बोला गुरुदेव बाळू मी आता थकत चाललो त्यातून तो गारगोटीचा महादेव मला सोडतही नाही तू लोकांचं बघ मी देवांचं बघ जशी आपली आज्ञा काय परता का आलायस मामा चुकी झाली माफी करा माफी
ते आणि कशा पायर तुम्हाला ठाऊक आहे सगळं, मी घोर पापी आहे, त्या दिवशी रागाच्या भरात दोन बकऱ्या चोरून नेल्यास होय नव मोर बोल मोर आठ दिवसातच लेख गेला तुझा म्हणून तू आईता आलायस रे सुकळीच्या, आता तरी बकरी परत देशील नव होय मामा, बकऱ्या सोडल्या तर तळावर, आता तरी मला माफी द्या, पुण्यांदा अशी चूक नाही व्हायची। बरंय परता, पर ध्यानात ठेव हितन मुहूर्त चुकू नकोसले का, अरे चोरी दुसऱ्याचा आहे हे समज वाईट असते, माणसानं नीती नियमानं वागावं, कळलं का नाही? जा नमस्कार करतो मामा। गरज डागदर सुकीरा बाबा सुकीरा। अहो कसा सुखी राहणार, कॅन्सर झालाय मला, अहो सर्व उपचार केले पण ऑपरेशन शिवाय पर्याय नाही, पाणीही घशाखाली उतरत नाही, तिथं खाणार काय आणि जगणार तरी कसा? एवढा मोठा डागदर तू, कुणाला तरी विचार, एखाद्या मोठ्या डागदरला दाखल। अहो तुम्ही तर साऱ्या विश्वाचे डॉक्टर, माझी सर्व श्रद्धा तुमच्या पायी असताना मी आणखी कोणत्या डॉक्टर कडे जाऊ? ते काही नाही मामा, काहीही करा, तारा नाही तर मारा। अरे काय बोलतोयस डागदरा, तुझा आजार बरा कराया, मी कोण डागदर हाय का वैद्य हाय का हकीम हाय? ते काही नाही मामा, आता माझं जे काय व्हायचंय ते तुमच्या हातूनच होऊ द्या। अरे पर लोक काय म्हणतील, एवढा मोठा डागदर तू आणि एका साध्या धनगराकडून औषध घेतोयस, कोण फिरकल का तुझ्याकडे मोर? लोकांची मला पर्वा नाही, बोलण्यात हार जाणार आहे रांडाच्या, पर माझं औषध चालेल? चालेल ना मामा। मजा त्या तिथं एक पातेल हाय ते आण। होय तेच आण। काय हाय त्या पातेल्यात? मिरची पावडर। खा मग आता संधी ही एवढी सगळी काय रे सुकळीच्या, माझं औषध चालेल म्हटलंस नव? खा म्हटलं नव समज, खा। डॉक्टरा माझ्यावर विश्वास ठेवून तू एवढी मिरची पूड खाल्लीस नव, मग आता काळजी करू नकस, तुझा समजा आजार गेला जळून गेला। तो एकदम बरा झालास डॉक्टरा, आजार गेला तुझा। गेला रे डॉक्टरा, तुझा आजार निघून गेला। मन बाळू मामाची बकरी, देवाची बकरी, एवढं सारं झालं पर देव नाही आला। उठ रे पाणी घेऊन ये। आपण मामाचं बकरं चोरलंय पर मला लय भ्या वाटते। अरे त्यात काय व्हायचंय, जेव्हा गु माना काय बी होणार नाही। अगायो माझं डोळं गेलं गेलं रे, माझं डोळं गेलं, मला बिकड आली, एक घास काय पटत गेला, माझं बी अंगण थांडकाय लागलंय, चुकलं रे बाबा चुकलं। होय रे बरोबर आहे, आपण बाळू मामांचे मेंढर चोरून लय मंगळ काम केलं आहे, आता एक काम करू, या मेंढराची किंमत ठरवून त्याचं पैकू बाळू मामांना देऊ आणि त्यांचं पाय धरून त्यांची माफी मागू। वय बाय उद्या जाऊया बाळू मामाकडं आणि त्यांची माफी मागूया।
मामा आम्हासनी माफी करा मामा। हला सा मामा आम्ही आम्ही चोर आहे सा, माझं मेंढरू चोरलं सा, त्याचा तारा झाला तो मासनी। अरे होणारच की, आणि काय रे रांडचानू, आता पैक देऊन काय नुकसान भरपाई करायला आला असा वय? तसं नाही मामा, पर चौकसनी विलय पस्तावा झालाय, आता ह्यातनं तुम्हीच बरं करा आमासनी, आणि हे पैक बी तुम्हीच ठेवून घ्या, ते घेतले बिगर तुमचं पाय सोडणार नाही मामा। झालं लग तुझा पायका मला त्यो तुलाच घे, वरनं मी आणि पायका देतो, चोऱ्या माऱ्या आधी बंद करा। तुमच्या गावाकडे जावा, तिथं गावदेवाचं एक मंदिर बांधा। अरे रांडचानो ताकद आहे तुमच्याकडे, शक्तीचा वापर भक्तीसाठी करा, चांगल्या कामासाठी करा, मुख्य प्राण्यांचा सांभाळ करा, आणि ते जमत नसेल तर त्यासनी मारू तर नका। जावा गावाकडे जाऊन देवाचं देऊळ बांधा, जावा। बाळू मामा आम्हासनी देव माहित नाही, आजपासून तुम्हीच आमचं देव व्हायचा, आता ह्या घडीपासून समधी वाईट काम सोडून देतो आणि गावाकडे जाऊन तुमचं देऊळ बांधतो, तुमचीच पूजा करतो, आम्हासनी आशीर्वाद द्या। तुम्हासनी पस्तावा झाला यात समजा आला, आता जावा तयारीला लागा। हे तू आणलेलं पैक? जी मामा। आणि ह्यो बाळू धनगराचा आशीर्वाद, काय बी कमी पडणार नाही तुम्हासनी, जावा शब्द कल्याण होईल। या समद कल्याण होणार आहे। देऊ रे नेमक काल वेळ तू पुरी बिट्टू हो ग बॅडरी, मामा खरंच जाऊ नका। पाटील मी काय सांगतोय ते ध्यानात येतोय का बघा? अहो तुमच्या गावात आधीच दुष्काळ पडलाय, आण पाणी नाही, चारा नाही, तुम्हालाच घोर लागलाय, त्याच्यात आमची आणि आपदा नको तुमच्यावर, आम्ही आपलं निघालेलं भर। देवा तुम्ही साक्षात परमेश्वर आहे सा, अव चारा पाणी नाही म्हणून तुम्ही इथून जाताय सा, हे पटतय होय तुम्हासनी, आता आम्ही कसं जगावं हे सांगा देवा। वय मामा ते म्हणते ते बी खरं आहे, नाही नाही आता काय बी आणि सांगू नका सर, काहीतरी चमत्कार जावा आणि पाऊस पाडा। होय होय मामा चमत्कार जावा, त्या बघत आम्ही तुम्हाला सोडणार नाही बघा। बघू अरे वरुण राजा, अरे का रुसलायस या गावावर, एवढा कसला राग आलाय तुला? अरे या गावातली बायका पोर उपाशी मारायला लागल्यात, जनावर टाचा घासायला लागल्यात, आणि तू दडी मारून बसलायस, चालायचं नाही, हे बघ राग सोड, आणि पडणार आहेस का नाही ती एकदा सांगून सोड मला, नाहीतर बाळू धनगराशी गाठ आहे, कळलं का? रामदुर्गी वर्षल्या पावसाचा धारा, दुष्काळ पडला देव देई सहारा, अधिकार मामांचा साऱ्यांना कळाला, गंगाधर शिव शंकर रूपे अवतरला, आज्ञा केली वरुण राजाला, सुखविले धरणी मातेला,
मामा नमस्कार करतो जी. खरे रांडच्या कुणाचं घर पेटवाय आलायस? म्या बळवंत मगदूम भीमे हिरव्याचा मैत्र हाय. लई आशेनं तुमच्याकडे आलोय बघा. घराला अवकळा लागलीया. घराचा पार दवाखाना झालाय. ज्योतिष पंचांग देवदेव औषध पाणी समद समद करून झालं. पर काय बी गुण आला नाही बघा. जणू साडेसातीच माग लागली की ओ. म्या जर तुझी साडेसाती घालिवली तर तो काय देशील मला? मामा आता म्या काय सांगू तुम्हासनी? अरे तो काय बोलणार? सागुमान घरला बघू. तुझ्या घरला तू आधी पोचतोयस का माझा शिपाई आधी पोचतोय? जा. जावे बापू. आत्ती कुठं आहे? आई कशी आहे तुझी बाळा? आणि औषध घेतलंय का तिनं? बाबा आईला आता चांगलंच बरं वाटतंय. आणि तिला आता औषधाची गरज नाही. आणि यासनी बी काल रात्रीपासून चांगलंच घेऊन आलंय. होय बाबा आपल्या मागची साडेसाती गेली बघा. खरंच र बापू खरंच. अरे आपल्या मागची साडेसाती खरंच गेली बघ. देवा बाळू मामा खरंच तुम्ही म्हणाला असा तसं झालं. माझ्या आधीच तुमचा शिपाई माझ्या घरच्या लोकांनी गुण देऊन गेला बघा. पोरी जा तुझ्या आईकडनं जरा 500 रुपये घेऊन ये. बापू हा समजा बाळू मामांचा चमत्कार आहे बघ. तुझ्या आईला बरं वाटतंय. जावय बापूसनी बी गुण आलाय. अख्खी बी ठणठणीत दिसतीया. बापू आपण उद्याच जाऊया बाळू मामांना परत भेटायला. जाऊया की बाबा? मामा सटवाई कपाळाचं कुकुच पुसाय निघाली. नवऱ्याला कसला क्षयरोग झालाय. डॉक्टर म्हणतात वाचणार नाही म्हणून. पुरी त्वा याला माझ्याकडे घेऊन आलीस खरं, पर त्याचा उपयोग काय होणार? एवढं शान जाणत डॉक्टर उगा सांगतात होय. आणि मी हाय कोण? एक साधा अडाणी धनगर. त्या डागदारा परस मला जास्त कळते का? मामा तुम्ही कोण हायसा आम्हाला ठावा हाय. पदर पसरते असं दूर नगा लोटूसा. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी. माझ्या कपाळाचं कुकू वाचवा. बस 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 लय रडू नगस. यो भंडारा त्याला खाया घाल आणि तिथल्या कण्या बी खावा दोघ जण. थोडं दिस इथं तळावरच राहा. बघू काय घडतंय का बघू. काय बळवंता काय म्हणतंय घर? मामा तुमची कृपा झाली आणि घराचं पार गोकुळ झालं बघा. समधी माणसं हिंडाय फिरायला लागल्या ती. आणि म्हणून ती दक्षिणा द्यायला घेऊन आल्या सर सुकाळीच्या. ठेव तुझ्या जवळ. अरे का देव भावाचा भोकेला असतो पैशाचा नव्हं. पर मामा मी काय म्हणतो? ठेव म्हणतो नव्हा. वैजी ठेवतो. आता तुम्ही म्हणताय तर ठेवतो, नाही तर घरात नडबी होतीस म्हणा. काय रे तुझी जमीन किती हाय? ज्यादा नाही मामा, हाय आपले 9-10 एकर. बघाय पाहिजे एकदा. तसं कशा तू हो मोर? मी सावता येतो नरतावड्याला. तुझी समधी जमीन दाखव मला. वैजी बापू चल लेकरा चल. येतो जी मामा चल बाळ. मामा हे समद कोरड आहे का नाही ते माझं रान आहे बघा. आणि इकडं शेजारच्याचं शेत बघा कसं फुललं या. ते जवळच असून सुद्धा माझ्या जमिनीत काय बी उगवत नाही बघा.
किती बी पेरलं तरी उगवतच नाही. अग धरणी माय आहेस नव तू, मग लेकराचं काय चुकलं तर ते वाट्यात घ्यायचं का त्याला अडचणीत आणायचं. हे बघ आता रुसू नगस, ह्यांच्या घराचं गोकुळ कर, धनधान्य चारा पाणी ह्याची बरकत दे, नाहीतर बाळू धनगर अशी गाठ आहे. बळवंता बापे लेकरा, आता बरकत येते बघ, धनधान्याच्या राशी लागत्यात का नाही बघ, तुमसनी काय बी कमी पडायचं नाही. आता कल्याण होणार आहे, समद कल्याण होणार आहे. एवढा मोठा माणूस आहे पर बघ कसा वागतोय, एकटच बडबडतय काय, कपड्याचे सूर न जेवणाचे सूर. बिद्र तळ आहे बाळू मामांचा, पाटलासने तिकडे घेऊन जाऊ, बघूया काय सांगते ते. खर हाय, बाळू मामा म्हणजे देव हाय देव. अर गड्यानो, तो काय देव आहे होय का, त्याच्या अंगात देव येतो या. अरे त्याच्या बकऱ्यासनी चारा पाणी मिळत नाही म्हणून दिसरात्री तो येतो, आता आपण त्याच्याकडे जायचो वय. पाटील तुम्ही काय बी म्हणा, पण आम्ही तुम्हासनी उद्या बाळू मामांकडे घेऊन जाणार म्हणजे जाणार. जशी तुमची इच्छा. मामा. देशपांडे आलास, काय म्हणत होतास. मामा माफ करा, पण यावेळेची सेवा चुकणार असं वाटत. हटले का. अरे काय देशपांडे, आता मोठा झालास की तू आणि एवढ्याशा तापाला भीतोस होय. हम साहेब देशपांडे, आता तुम्हाला काय बी होत नाही, तू मरत नाहीस रा अंड्याच्या, सकाळ पत्तूर असंच पडून राहा, अजिबात हलायचं नाही. हा Thank you.
काय पाटला, तू कसा काय आलास रे माझ्याकडे? तूच म्हणत होतस नव बाळू धनगर काय देव आहे का? त्याच्या अंगात काय देव येतोय का? मग आता कुणाचं घर पेटवाय आलायस? आणि काय म्हटलं आतास? माझ्या चण बकऱ्याच्या चारा पाण्याची सोय होईना म्हणून मी दिसरात बोंबलत फिरतोय. होय रे सुकाळीच्या, चुकलो चुकलो मी, माफी करा देवा, माफी करा देवा. मी तुम्हाला नाही नाही ते बोललो, जलमभर मी तुमचा दास होऊन राहीन. मला तू लोटू नका. सा नशीब लई घट आहे तुझं पाटला. भंडारा दे तू, पर ध्यानात ठेव, भंडाऱ्याचं पत्ते लई कडक आहे, पाळायला लागल. शेतात जाऊन राहायचं, न्हाणीघर वेगळं पाहिजे, तिथं बाया माणसानी आंघोळ करायची नाही. 21 दिवस बाया माणसाची सावली देखील पडू द्यायची ना अंगावर. हो भंडारा दिसत न सातेला खायचा पाण्या संगत, त्याचा काय उपयोग झाला तर बघू, नाहीतर तू आणि तुझं नशीब. मी काय देव आहे? जा. अग, आता मला एकदम बरं झाल्यासारखं वाटतंय बघ. लय दिवस झाले मला खोकला बी आला नाही. बाळू मामाने वाचवले बघ. देव आहेत बाळू मामा, देव आहेत. वय वय, बाळू मामानेच तुम्हासनी वाचवलं. जनाबाई, बाळू मामा आले वाटत. काय पोरी, काय म्हणतोय तुझा धनी? ते एकदम बरे आहेत जी. वय मामा, मला खरंच वाटत नाही की माझा क्षयरोग बरा झालाय म्हणून. मला एकदम तरतरीत वाटतंय. संधी त्या पांडुरंगाची कृपा. आता एक काम करा, तुम्ही जा वा बाबांनो तुमच्या घरला. घरची मंडळी वाट बघत असतील, काळजी करत असतील. आणि भ्याचं कारण नाही बरं का, ह्यो आता एकदम बरा झालाय, त्याचा आजार पळून गेला. कळलं का? आजार पळून गेला त्याचा. बाळू, मी आता थकत चाललोय. तू लोकांचं बघ, मी देवांचं बघतो. सद्गुरु राया दावा रूप आता, व्याकुळ धावा किती करू दिना नाथा. नमस्कार करतो मामा. मामा, बंकापुराला तुमचं पाय लागलं
ले आनंद झाला बघा. कोण देवा घरी गेलं म्हणून रडारड चालली आहे काय रे भाई? खूप समजवलं पण कुणी ऐकतच नाही बघा. चल माझ्या संग चल. देवा देवा काय करू. माझ्या लेकीला वाचवा मामा, माझ्या लेकीला वाचवा. मी तुमचा जन्म करता सुन राहील मामा. ऐकर समजेनी समजेनी, आधी रडायचं बंद करा. कळलं का? अजिबात गडबड करायची नाही. काही झालं नाही असं समजायचं ना, आपापल्या कामाला लागायचं. पुढं काय करायचं माझ मी बघतो. जावा जावा जा रे, तुम्ही जा. हे पुरी उठ आता, किती वेळ झोपणार? उठ, लय झालं. अरे रामा भैरी, पोरगी उठल्या बघ. अरे काय चमत्कार झाला, माझी लेक जीवन झाली. बाळू मामांच्या कृपेनं माझी लेक जीवन झाली. बाळू मामा, तुम्ही खरंच देव आहेस, तुमच्यामुळे माझी लेक जीवन झाली. ए उठ, ऐका रे समजेनी, या पुरीचं मरण अकाली होतं. वरच्याच्या दरबारातली चूक होती म्हणून ओढून आणली तिला. पर याच्यामुळं बाळू धनगर मेलेल्याला जित्ता करतोय म्हणून कुणी जर माझ्याकडे येशिला तर टक्कुर फुडी नका काच. मामा, आता हे पायाचं दुखणं काही केल्या बरंच होत नाही. देशपांडे,
त्या दिवशी चुकलास गड्या. आठवतय म्या भंडारा टाकला तुझ्या अंगावर आणि तो काय केलंस? दोन्ही पायावरचा भंडारा हाताने झटकून टाकलास. तस केलं नसतंस तर आज ठणठणीत बरा झाला असतास तू. देशपांड्या, आता हे पायाचं दुखणं गड्या जलंभराचं मागे लागलं तुझ्या. मामा, तुम्ही आदमापुरत असलं म्हणजे गावाचं मंदिर होते बघा, स्वर्गात असल्यासारखं वाटतं. ते सोड रे, मला सांग हे माळरान कुणाचं हाय? माधव जी. तुझ? मग तिथं मला वाईट जमीन देशील काय? हो घ्या की मामा, समजा तुमचंच आहे. बघा, ध्यानात ठेव, तुमच्या परीची जमीन जायदाद मोठी आहे वय, सार आदमापुरच तुमचं आहे. बर बर बर, चला जरा मरुगबाईकडे जाऊन येऊ. आणि त्यो मारत्या कुठं आहे? आलोजी एका इथं राहायची. चल. मारत्या, मरगुबाईनं आपली गाडी झोपली का नाही का? ते हाकाय मॅच बसणार आहे बघ. मामा, अहो तुमचं बोलणं आमासनी कसं कळावं? कळल रे बाबा, समजाय कळल. जगात पाप वाढायला लागलंय, पुण्य लोप पावायला लागलंय, तवा धर्माचं रक्षण कराया मॅच आहे की रे. चला. मरगुबाई, तुझा राग लई वाईट, तुझ्याच्यानं काय बी सैन होत नाही. एकदा का तुझा फेरा आला का जगाचा नाश झालाच. पर आता माझ्या माघारी माझी मुलं बाळ इथं राहणार, ती इथं फिरणार, खेळणार, बागडणार. ध्यानात ठेव, त्यांचा धक्का लागला, चुकून पाय लागला तर सांभाळून घे, राग धरू नकस. मामा, अहो असं काय बोलताय सर? मला बाळत व्हायचं आहे म्हणून जागा शोधतोय मी. काय रे, 1966 सालचा ह्यो मे महिना नव. बापू. जी मामा. मी आता निंगापूरला जातोय, तवा माझ्या माघारी इथलं समजा तुम्ही सांभाळायचं. वय मामा, तुम्ही काय बी काळजी करू नका सर. आणि तो सुकाळीचा दादू कुठं आहे रे? मी इथंच आहे मामा. निंगापूरला गेला नाही? चूक झाली मामा, पर आता जातो तुमच्या परवानगीनं. अरे जा की लवकर सुकाळीच्या, कुणाचं बी काय बी ऐकायचं नाही. ध्यानात ठेव, शुक्रवारी समधी मेंढर आदमापूरला याच्या परतीच्या वाट्याला लागायला पाहिजेत. यात काय बी हाय गय नगो, कळलं नव? जी मामा. बरं निघू मी आता. थांब 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 जरा, बस इथं माझ्या संगत दोन घटका. आणि समधी ऐकता नवर, बघून घ्या आता मला, डोळं भरून पोट भरून बघून घ्या.
बाळू धनगर आहे म्या, बाळू धनगर. या पृथ्वीच्या जन्माच्या आधीपासनं म्या इथंच आहे. समुद्र मंथन झालं त्या येळेला शेषाची शिपू देवाच्या बाजूने कोणी धरली, म्याच घे. मामा तुम्ही असं का बोलताय? तो आब्या ऐकर पाटला, दिवू आळंदीची गप्पा सांगतोस नव मला, मग ऐक. काशीला रोज पहाटेचं 3 वाजता संत भाविक मला गंगा स्नान घालत्यात. अरे देवाच्या घरचा चाकर आहे म्या, वर्षाला 12 रुपये पगार आहे मला. या जगामध्ये कोण कुठं असतो, काय करतो, कुणी बी मला काय बी सांगावं लागत नाही. माझ्या डायरीमध्ये समदम या बार करून ठेवलेलं असतं. या मरतोय तो माणूस तो म्यान हव, बाळू धनगर मरत नाही. बाप्या जी मामा पुण्याद्या सांगतोय लेकरा, म्या निंगापूरला चाललोय, तवा इथलं समध त्वा सांभाळायचं, समधी अवस्था त्वा राखायची. तुम्ही काय बी काळजी करू नका सा. सावकारा. जी मामा. अरे तो गौंडी कवायाचा यंकप्पा. जी मामा. त्यो औरणाळ्याचा लक्ष्मण मोरे, नरतवड्याचा बापूसाहेब मगदूम आणि आदमापूरचं सरकार यासनी सांगावा धाडलायस का? सांगावा धाडलायच येतीलच एवढ्या. पर मामा सांगावा धाडून एवढं बोलवलं काय काम होतं? आता काम काय असणार र? माझी हाड तेवढी आदमापूरच्या मरगुबाईच्या देवळात नेऊन टाका. मामा तुम्ही जाऊ नका, तुम्ही हातच राहा, मी संधी व्यवस्था करतो. अरे लेकरा तुझी तळमळ कळते मला, पर माझी माणसं एकदा काही तर या लागली का तुझ्या गावच्या डोंगरातले दगड गोट त्याची बुड पुसायबी पुरायची नाहीत. मामा आदमापूर सरकार आण बापूसाहेब मगदूम आल्यात. आला सा, चला आदमापूरला जाऊ. समजे आता जाऊया की आपण? पर त्या अगोदर एखाद्या डॉक्टरला. डॉक्टर? अरे तुझा कंचा सुकळीचा डॉक्टर मला बरा करणार आहे, आणि बरं करायला मला झालंय तरी काय. व्यंकप्पा पर अशात मामासने न्यायचं तरी कसं म्हणतो? गड हिंगलतचा तंबाखूचा व्यापारी आहे शंकर मुसळे, त्याच्याकडे गाडी आहे, बघतो काय सोय होते का. हे बेस होईल बघा. ए लेकरा थांब, गाडीची सोय होईलच, पर एवढ्या रातचं जायला मी काय चोर आहे वर. आज रात्री संधी इथंच राहा, उद्या मी माझ्या माणसासनी भेटणार, त्यांची सुख दुःख विचारणार, सकाळचं जेवण करू आणि मग निवांत निघू. हा जावा झोपा जावा समधी जावा. आणि ऐका, कुणाला जर घरला जायचं असेल तर खुशाल जावा, कुणाचा काय पगार राहिला असेल तर तो समक्ष मागून घ्या, गाडी खर्चाला पैक घ्या, जवा जायचं तवा जावा, माझी काय बी आडकाठी नाही. आणि ध्यानात ठेवा, बाळू धनगर मेला म्हणशीला तर चुकशीला, ज्या दिवशी झाड हुब्यानं पिटतील त्या दिवशी मी नाही असं समजा.
जो मी हाय म्हणल त्याच्यासाठी मी हायच, आणि जो मी नाही म्हणल त्याच्यासाठी मी कवाच नाही. जो माझी जशी चाकरी करल त्याला त्याचा पगार मी पुढे बी देईल. कोणत्या रूपात देईन हे मातूर चरण का ते आताच सांगता याच नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे बी जावा, तुमच्या पायाच्या टाचाखाली म्याच आया असं समजा. आता हेतन मोर मी कुणाला या बी म्हणणार नाही, आणि आलासा तर जावा बी म्हणणार नाही. तुमचा पगार मी देतोय म्हणायचा नाही, आणि देत नाही असा बी म्हणायचा नाही. जेव्हा येळ येईल तेव्हा देईन. ह्या जन्मातला पगार पुढच्या जन्मात बी देईन. तुमच्या काय बी संकट आलं तर नुसतं माझं नाव घ्या, मी तुमच्या जवळ हाय असंच समजा. माझं जे काय हाय ते समज जगाचं हाय, आणि ते मी हातच जगासाठी सोडून जाणार आहे. व्यंकप्पा, हे माझं बिडी बंडल ह्या जगात टाकलंय, त्याचं रक्षण करायचं, त्याची व्यवस्था बघायची, सांभाळायचं. जर कोणी माझ्या बिडी बंडला ती एखादी जरी बिडी काढून घेतली, नाहीतर वळतो म्हणून एखाद्या बिडीला हात जरी लावला, तरी त्याचा हात 6 महिन्याच्या आत काढून नाही ठेवला तर जगात बाळू धनगर नाव नाही सांगायचो म्या. काय अंकप्पा, काय समजलं का? नाही समजलं मामा. अरे अंकप्पा, ही बिडी बंडल म्हणजे या जगात मी उघड्यावर सोडलेली माझी बकरी आहेत. त्यासनी तुम्ही राखा, पोसा, सांभाळा, पर त्यांच्या केसाला दिकून धक्का लावू नका. माझ्या बकऱ्यासने जो कोणी धक्का लावल त्याचा हात हे बाळू धनगर 6 महिन्याच्या आत काढतोय बघ. व्यंकप्पा, सरकार, ही बकरी माझी नाही, जगन्नाथाची आहेत, आणि त्या जगन्नाथाची बकरी हे समज जग राखणार आहे. माझ्या बाळानो, आता मी चाललो आता माझ्या मुलकाला. आपली भेट आता वर स्वर्गातच होईल. पदमापुरी बकऱ्याला विपरतीच्या वाटला, वो दुनिया भक्त गणाला, पदमापुरा देव निघाला, वो दुनिया भक्त गणाला. सरकार, मामासनी आता नेमकं कुठल्या गावाला न्यावं ते समजणं झालंय बघा. अम्म्या बी तो विचार करतोय बघा. म्या काय म्हणतो बर का? काय र, कोण काय म्हणतय ते जरा मला बी कळू द्या. मामा, म्हणजे तुमची तब्येत ठीक होईपर्यंत भडगावला चला. ऐक रे सावकारा, माझी माणसं जर तुझ्या इथं या लागली तर नदीचं फुकटचं पाणी आणून त्यासनी पुरवया जमणार नाही, आणि तुला झेपणार बी नाही. मला वाटत गाडी सरळ आकोळल्या न्यावी म्हणजे. अरे सुकळीच्या नू, एकदा सांगितल्याला कळत नाही वर तुम्हाला. गाडी थेट आदमापुराकडे घ्या, नाहीतर हितले इथं गाडी विस्तू टाकतो बघ मी. वयची मामा. थांबिव जरा गाडी. थांबायचं पर का मामा? ऐकर, ही समधी जमीन माझी आहे,
जाऊ दे गाडी आता, आणि आता गाडी थेट मुरगुबाईच्या देवळाकडे नेऊन थांबवायची. चला. सावकारा जी, माझी बकरी तेवढी तुझ्या नावाने लिहून घे बाबा. नग मामा, अव मला काय करायची तुमची बकरी, आणि तुम्ही असं का बोलताय सा? लक्ष्मणा, तू घेतोस बकरी लिहून तुझ्या नावावर? तुमचा कारभार म्हणजे हत्तीचं मड आहे, माझ्याच्यानं झापायचं नाही बा. सुकळीच्यानं एक काम करा, सांच्याला सरकाराने मगदुमासनी बोलून घ्या. तस कशाला, समजेसनीच घ्या बोलून. संधी मला सांगा, माझ्या बकऱ्यांचं काय करायचं? आता तुम्ही आहात तोपर्यंत सांभाळा, आणि नंतर आम्ही ती विकतो. निपाणीच्या हायवेवर एखादा हायस्कूल काढतो आणि त्याला तुमचं नाव देतो. बोलला सा कुलकर्ण्या, हे चौगुल्या, आता म्या काय सांगतोय ते नीट कान देऊन ऐका संधी. मला माझी बकरी इकायची नाहीत मामा. नंतर ही बकरी सांभाळायची कशी, आणि हे मोर चालायचं कस? हे चालायचं कस, चालायचं का नाही चालायचं ते म्या बघतो आता. मामा अहो, काय करायचं बकऱ्यांचं? अरे सुकाळीच्यानो, तुम्हाला जो पातूर जमते तो पातूर माझी बकरी सांभाळा, आणि तुम्हासनी जमन असं झालं का द्या माझी बकरी आदमापूरच्या डोंगरावर सोडून. तिथल्या दगडधोंड्यांनी जर माझी बकरी सांभाळली नाहीत तर बाळू धनगर हे जगात नाव सांगायचं नाही म्या. मरगुबाई, निंगापुरात रामू गौंडीला पैशाचं पाकिट दिलं आणि बकरी आदमापुराला आणाया लावली. वीरप्पा दादू गवळी ह्यासनी बी बकरी परतीच्या वाटेला लावायला सांगितली. बापू मगदुमाला पाठीमागचं संबंध सांभाळायला सांगितलं. आता कसं मोकळं झाल्यासारखं वाटतं या. लक्ष्मणा, ये सुकाळीच्या, वारा घाल, वारा घाल की मला, वारा घाल, वारा घाल. अरे अरे, देहाची वस्त्र जीर्ण होत्यात आणि तेजोमय आत्मा बाहेर पडायला बघतो. तवा अंगाचा लय धावतो रे, लय धावतो. वारा वारा घाल मला, वारा घाल. आणि ध्यानी ठेव, म्या मरणारा माणूस नाही, म्या मरणारा माणूस नाही, अमर आहे, अमर आहे म्या. बाळू धनगर अमर आहे. अरे म्या कल्पवृक्ष परमान आहे. हा, ज्याला जे पाहिजे ते संध द्यायचं सामर्थ्य आहे माझ्यात.
म्या अमर आहे, अमर आहे म्या। आणि ऐक रे बाबा, माझी कापड कोणी बी वापरू नकासा। जुनी कापड देऊन टाकू बी नकासा। ज्या भिकाऱ्यानं माझी कापड वापरली त्यो लवकर जळून मेला म्हणून समजा। सांगितलेलं ध्यानात ठेव, म्या अमर आहे, अमर आहे म्या। ऐकलंच नाव हा, दमलाशील पड घाट खबर पड। हे लक्ष्मणा। जी मामा। किती वाजलं बघ? 12 वाजून गेलं जी। म्हणजे शनिवार संपला घे। शनिवार संपला घे बोल हे हा उजेड कसला म्हणायचा? समाधीस्थ झाले आणि मामा एवढं शांत का बसले ती? बघा उतर जरा। समाधीस्थ झाले मामा आदमापुरात। मरणारा मी मानव नवे कैसे ध्यानी आवे। मरणारा मी मानव नवे कैसे ध्यानी आवे। देवाचे बोल हे कैसे समजावे। धर्माच्या बहिणीला देवाने सांगावे। कुंभारणी आहे अमर मी ध्यानात ठेवावे। चुकू नको निवद पारे सांभाळा विरीत। समाधीस्थ झाले मामा आदमापुरात। निष्ठावंत भक्तांवरती जबाबदारी देऊन झेपेल जाला जैसे तैसे काम दिले नेमून। पवित्र मरगुबाई मंदिराचे आंगण सैर भैर वारे आले आभाळ भरून। लक्ष्मणा वारा घाल मामांचे बोल किती वाजले केला बाळू मामानी सवाल। भक्ताने मग त्या समयाला घड्याळ पाहिले। 12 वाजून गेले मामा उत्तर हे दिले। 12 वाजून गेले मामा उत्तर हे दिले। शनिवार संपला घे बोल हे मुखात। शनिवार संपला घे बोल हे मुखात। कधी हाक मारा धावून येईन संकटात। समाधी नंतर ही भेटे मामा कृपावंत। मामा कृपावंत बाळू मामा कृपावंत। समाधी नंतर ही भेटे मामा कृपावंत। मामा कृपावंत बाळू मामा कृपावंत। समाधी नंतर ही भेटे मामा कृपावंत। समाधी नंतर ही भेटे मामा कृपावंत।